हरे कृष्णा। श्रीमद भगवद गीता जशी आहे तशी, अध्याय दुसरा। अध्यायाचं नाव आहे सांख्य योग। आपले 57 श्लोक वाचून झाले आहेत आणि आज आपण 58वा श्लोक वाचण्याचा प्रयत्न करणार आहोत। सुरू करण्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया। हे श्रील प्रभुपाद, आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत, त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या। धन्यवाद प्रभुपाद। यदा संहरते चायं कुर्मो अंगानि सर्वशः इंद्रियाणि इंद्रियार्थेभ्यः तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता। ज्याप्रमाणे कासव आपले अवयव आपल्या कवचात आवरून घेते, त्याप्रमाणे जो आपल्या इंद्रियांना इंद्रिय विषयांपासून आवरून घेतो तो पूर्ण चेतनेमध्ये दृढपणे स्थिर होतो। तर जे अर्जुनाने प्रश्न विचारले होते 54व्या श्लोकामध्ये, त्यातल्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर 55व्या श्लोकात दिलं आहे भगवंतांनी। दुसरा प्रश्न आहे त्याचं उत्तर 56 आणि 57 मध्ये दिलं आहे। आणि जो तिसरा प्रश्न आहे, तिसरा प्रश्न आहे किम आसित। तर असा हा व्यक्ती आहे स्थितप्रज्ञ व्यक्ती, तो किम आसित असं विचारलेलं आहे। तर किम आसित या शब्दाचा अर्थ काय आहे? त्याच्या जीवनामध्ये जे काही जीवनामध्ये इंद्रिय आहेत, सॉरी एक मिनिट, त्याची जी इंद्रिय आहेत ती जेव्हा इंद्रिय विषयांकडे पाहतात, म्हणजे समोर त्याचे जेव्हा इंद्रिय विषय येतात, तेव्हा हा स्थितप्रज्ञ व्यक्ती आपल्या इंद्रियांना कसं संयमित करतो, कसं आवरतो, म्हणजेच इंद्रिय भोग समोर आले तर तो कसं त्या आपल्या इंद्रियांना आवरतो, हा प्रश्न अर्जुनाने विचारला होता। तर त्याचं उत्तर हे आता 58 आणि 59 या श्लोकात दिलेलं आहे, किम आसित याच। तर आपण थोडे हे शब्द बघूया या श्लोकाचे। यदा संहरते च अयम कुर्मो अंगानी इव सर्वशः। तर एक उदाहरण दिलं आहे, कुर्म म्हणजे काय आहे? कासव। कुर्मो अंगानी इव सर्वशः म्हणजे कासव काय करतं? आपली जी सगळी अवयव आहेत ती तो आवरून घेतो। हा यदा सहरते आवरून घेतो, कशी घेतो? सर्वशः, पहिल्या ओळीतला शेवटचा शब्द आहे, सर्व प्रकारे तो आपली इंद्रिय आवरून घेतो। म्हणजे कासवाला जेव्हा जाणीव होते की समोर धोका आहे, तेव्हा कासव काय करतं? चटकन आपली सगळी जी अवयव आहेत ते आवरून घेतो। त्याचं जे कडक कवच असतं त्यामध्ये तो आपली अवयव घेतो, इंद्रिय आवरतो। त्याचप्रमाणे ही तुलना इथे दिली आहे की हा व्यक्ती जेव्हा जाणतो की माझ्या समोर काय आहेत, इंद्रिय विषय आहेत, तेव्हा तो आपल्या इंद्रियांना आवरून घेतो। तर तो कसा आहे? पूर्ण चेतनेमध्ये दृढ स्थिर होतो, तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता। म्हणजे काय आहे? तो नीटपणे जाणतो, हा जो ज्याची भावना चेतना आहे ती दृढपणे स्थिर झाली आहे, स्थितप्रज्ञ व्यक्ती आहे, तो जाणतो की हे जे इंद्रिय विषय आहेत या भौतिक जगतातील, या सगळ्या ज्या भौतिक गोष्टी आहेत त्या मला काही सुख देऊ शकत नाहीत असं त्यांनी जाणलेलं आहे। म्हणून तो ह्या ज्या सेन्सेसच्या डिमांड्स असतात, हा म्हणजे इंद्रियांच्या ज्या इच्छा आहेत त्यांना तो काय करतो? नो म्हणतो। म्हणजे ही कॅन से नो टू डिमांड्स ऑफ सेन्सेस असं म्हटलं जातं। तर साधारणपणे व्यक्ती कसा आहे? व्यक्ती काय करतो? पुन्हा पुन्हा एकदा इंद्रिय तृप्ती एकदा इंद्रिय उपभोग घेतला आहे तर पुन्हा तो त्या इंद्रिय भोगासाठी जातो। म्हणजे इंद्रिय उपभोगात व्यक्ती, साधारण व्यक्ती आहे तो मग्न राहतो। हा पण या श्लोकात उल्लेख केलेला व्यक्ती काय आहे? जाणकार आहे, तो जाणतो हे जर मी इंद्रिय तृप्तीच्या क्रिया केल्या, कर्म केलं, तर मला कर्मबंधन लागणार आहे आणि हे कर्मबंधन म्हणजे प्रत्येक कर्म आहे ते कर्म बंधन देतं, कर्म फळ देतं। आणि मग काय होतं? एकदा इंद्रिय तृप्ती केली काय इंद्रिय तृप्त होऊन जातात का? नाही, ती इंद्रिय काय आहेत?
पुन्हा म्हणतात की आम्हाला आणखीन इंद्रिय तृप्ती करायची आहे, या इच्छा आहेत त्या आणखीन आणखीन उत्पन्न होतात. तर हा जो स्थितप्रज्ञ व्यक्ती आहे तो आपल्या इंद्रियांना संयमित करतो, म्हणजे इंद्रिय विषयांपासून आवरून घेतो. जसं उदाहरण, एक उदाहरण देऊन आचार्य समजवतात की एखादा सामान्य व्यक्ती आहे तर तो आपल्या जिभेचा म्हणजे वाणीचा वापर कसा करतो, काहीतरी काहीतरी कोणाबद्दल तरी बोलत राहतो, प्रजल्प करत राहतो, कोणाची तरी निंदा करतो, अपराध करतो, मनाला वाटेल ते बोलत राहतो आणि परिणामांचा कोणताही विचार करत नाही. पण या श्लोकामध्ये सांगितलेला जो स्थितप्रज्ञ व्यक्ती आहे त्याचं म्हणणं काय आहे, तो प्रत्येक गोष्टीच्या परिणामांचा विचार करतो आणि इंद्रिय उपभोगामध्ये आपल्या इंद्रियांना तो लावत नाही, जाऊ देत नाही. तर एकदा भाषांतर वाचूया. ज्याप्रमाणे कासव आपले अवयव आपल्या आपल्या कवचात आवरून घेते, त्याप्रमाणे जो आपल्या इंद्रियांना इंद्रिय विषयांपासून आवरून घेतो तो पूर्ण चेतनेमध्ये दृढपणे स्थिर होतो. म्हणजे कोणतीही गोष्ट त्याला दिसते तर तो भोगाच्या दृष्टीने कोणत्याही गोष्टीकडे बघत नाही. तात्पर्य वाचूया म्हणजे आपल्याला जास्त हा श्लोक कळेल. कोणत्याही योगी भक्त किंवा आत्मसाक्षात्कारी जीवाची कसोटी ही आहे की तो आपल्या योजनेप्रमाणे आपल्या इंद्रियांना नियंत्रित करू शकत असतो, परंतु अधिकतर लोक हे इंद्रियांचे गुलाम असतात आणि म्हणून ते इंद्रियांच्या मार्गदर्शनाखाली कार्य करीत असतात. तर इंद्रिय संयमन कसं आहे, कठीण आहे हा, पण हे लोक आहेत ते कसे आहेत, योगी भक्त आत्मसाक्षात्कारी जीव आहेत ते काय आहेत, आपल्या योजनेप्रमाणे आपल्या इंद्रियांना नियंत्रित करू शकतात. तर असा हा जो भक्त आहे तो काय करतो, सकाळी उठतो आहे तर त्याचं कार्य काय आहे, भक्ती करतो आहे, तर सकाळी उठून सगळं आवरून भगवंतांसमोर बसून जप करायचा आहे. तर इंद्रिय संयमन हे कठीण जरी वाटलं तरीही इंद्रिय संयम केल्याने शांती प्राप्त होते. तर असा व्यक्ती आहे तो आता जपाला बसला आहे तर त्याची जी ज्ञानेंद्रिय आहेत ती कशी कशी कार्य करतात या जपामध्ये ते आपण बघू शकतो. बघा, ज्ञानेंद्रिय कोणती आहेत, डोळे, नाक, कान, जीभ आणि त्वचा. भगवंतांसमोर जप करायला बसला आहे, जिभेने तो हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे असं जिभेने तो ध्यानपूर्वक जप करतो आहे. जीभ काय आहे, ज्ञानेंद्रिय आहे. हे जे मंत्र बोलतो आहे ते तो कान, हे ज्ञानेंद्रिय आहे, त्यांनी तो श्रवण करतो आहे. समोरच भगवंतांचा फोटो आहे हा, तर डोळ्यांनी, डोळे या ज्ञानेंद्रियाने भगवंतांचं दर्शन घेतो आहे. नंतर काय करतो आहे, त्याच्या बोटांनी तो माळ आहे ती माळेचे एक एक मंत्र म्हणून मणी असा सरकवतो आहे. म्हणजे त्वचा जी आहे ज्ञानेंद्रिय ती या जपामध्ये बोटां माळेला स्पर्श करते आहे. नंतर नाकाने तो काय करतो, भगवंतांच्या चरणावर काही फुलं वाहिली आहे, काही फुलं तुलसी वाहिली आहे, धूप अर्पण केला आहे तर त्याचा तो गंध घेतो. तर असा हा जो भक्त आहे तो आपल्या सगळ्या इंद्रियांना भगवंतांच्या सेवेत लावतो. तर असं हे जे संयमित जीवन आहे ते कसं आहे, खूप आनंददायी आहे. जसं म्हटलं जातं की असं नियमित जेव्हा मनुष्य जीवन जगायला लागतो तेव्हा त्याच्यातला सतोगुण वाढायला लागतो. आणि पुढे काय म्हटलं आहे इथे की अधिकतर लोक कशी आहेत, इंद्रियांचे गुलाम आहेत आणि इंद्रियांच्या मार्गदर्शनाखाली ते कार्य करतायत. तर असे बरेच लोक आहेत ते कसे आहेत, जे भगवंतांची भक्ती करत नाही आहेत, त्यांच्या पुढे काही ध्येयच नाही आहे. सकाळी उठल्यापासून ते काय म्हणतात, ए खूप बोर होत आहे हा, मला कंटाळ आला आहे. का असे लोक आहेत, ते काय इंद्रियांचे गुलाम आहेत. पुढे वाचूया. योगी
कोणत्या प्रकारे स्थित असतो या प्रश्नाचे हेच उत्तर आहे. किम आसित, इंद्रियांची तुलना ही विषारी सर्पांशी केली जाते. त्यांना अनिर्बंध आणि स्वैर आचरण करावयाचे असते. ते ही इंद्रिय आहेत, ती कशी आहेत, त्यांना काय अनिर्बंध आणि स्वैर आचरण करायचे. म्हणजे इंद्रियांना कोणतेही नियम आवडत नाही, बंधन आवडत नाही, आणि म्हणून त्यांची तुलना विषारी सर्पाशी केली जाते. योगी किंवा भक्ताने गारुड्याप्रमाणे सर्परूपी इंद्रियांना नियंत्रित करण्यामध्ये अत्यंत खंबीर असले पाहिजे. जो आपल्या इंद्रियांना स्वतंत्र रीतीने वागण्याची मोकळीक कधीच देत नाही. शास्त्रांमध्ये अनेक आदेश नियम आहेत, त्यापैकी काही विधेयात्मक म्हणजे सकारात्मक आहेत, आदेश नियम आहेत ते, आणि काही निषेधात्मक म्हणजे नकारात्मक आहेत. जोपर्यंत एखादा स्वतः इंद्रिय तृप्तीवर बंधन घालत नाही व या सकारात्मक आणि नकारात्मक आदेशांचे पालन करीत नाही, तोपर्यंत तो कृष्ण भावनेमध्ये दृढपणे स्थिर होऊच शकत नाही. तर प्रभुपाद समजवत आहेत की हा जो भक्त आहे त्यांनी सर्परूपी इंद्रियांना खंबीरपणे नियंत्रित केलं पाहिजे, जसा गारुडी सर्पाला नियंत्रित करतो. कारण त्यांनी जाणलंय ही इंद्रिय कशी आहेत, त्यांना त्यांची तुलना कशी विषारी सर्पाशी केली आहेत, आणि म्हणून तो इंद्रियांना स्वतंत्रपणे वागण्याची मोकळीक देत नाही. तर शास्त्रामध्ये काही नियम आहेत दिलेत, त्याच्याबद्दल म्हटलं जातं, इंग्रजीत त्याला म्हटलं जातं डूज अँड डोंट्स, यम नियम. तर डूज म्हणजे हे करा, यम म्हणजे काय असतं, सोळा माळा जप करा, हरे कृष्ण महामंत्राचा त्यामध्ये आपण जप करतो. बाकी डोंट्स निषेधात्मक काय आहे, नियम म्हटलं जातं, ते काय आहे, आपण चार नियमांचं पालन करतो, त्याच्यामध्ये मांसाहार करू नये, नशापान करू नये, व्यभिचार करू नये, जुगार खेळू नये. तर हे जे काय निषेधात्मक हे सगळं असं सांगितलं जात. तर प्रभुपाद इथे हेच समजवत आहेत की कृष्ण भावनेमध्ये दृढपणे स्थिर होण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे, इंद्रिय तृप्ती आहे त्याच्यावर बंधन घातलं पाहिजे, आणि यम आणि नियम यांचं पालन अति आवश्यक आहे. तर म्हणून म्हटलं जातं आपल्याला दृढ राहायचं आहे. तर असं जेव्हा आपण दृढ राहतो, हा खंबीर राहतो, तेव्हा काय होतं, इथे दिलंय बघा, आपण आता वाचलं त्यात, एखादा स्वतः इंद्रिय तृप्तीवर बंधन घालत नाही आणि जिथपर्यंत या आदेशांचं पालन करत नाही तिथपर्यंत कृष्ण भावनेमध्ये दृढपणे स्थिर होऊ शकत नाही. तर ह्याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करायला पाहिजेत इंद्रिय तृप्तीवर बंधन घालणं, आणि हे सगळे जे यम आणि नियम आहेत ते आपल्या जीवनात आवश्यक आहेत. तर जेव्हा आपण असं नियमित जीवन जगायला लागू तेव्हा काय हळूहळू आपलं मन आहे ते शुद्ध व्हायला लागतं. हा म्हणजे जेव्हा आपण भगवान श्रीकृष्णांची भक्ती करतो आहे तेव्हा इंद्रिय संयमन करतो आहोत, यम नियमांचं पालन करतो आहोत, तर आपण त्यावेळी काय करतो, आपली जी सगळी इंद्रिय आहेत ती भगवंतांच्या सेवेत लावतो. तर असं केलं तरच काय आहे, योग्य आहे. पुढे वाचते आहे, या ठिकाणी उल्लेखिलेले कासवाचे उदाहरण हे सर्वोत्तम आहे. कासव हे कोणत्याही क्षणी आपल्या इंद्रियांना आवरू शकते व विशिष्ट कार्याच्या वेळी ते म्हणजे कासव आहे ते पुन्हा इंद्रियांना प्रकट करते. त्याचप्रमाणे कृष्ण भावनाभावित व्यक्तीची इंद्रिये ही भगवंतांच्या सेवेसाठीच उपयोगी उपयोगात आणली जातात, नाही तर ती आवरली जातात. तर असा हा जो कृष्ण भावनाभावित व्यक्ती आहे तो काय आहे, भगवंतांच्या सेवेत आपली सगळी इंद्रिय कार्यरत करतो, पण इतर वेळी आहे तो इतर इंद्रिय भोगामध्ये आपल्या इंद्रियांना जाऊ देत नाही. जसं एक आचारी आहेत म्हणजे श्रील प्रभुपादांचे शिष्य आहेत गिरिराज महाराज, तर ते म्हणतात की तुमच्या समोर एक व्यक्ती आला आणि तो कोणाबद्दल तरी काहीतरी सांगायला लागला, तर म्हणजे काय आहे, तो कोणाची तरी निंदा करायला आलाय, प्रजल्प करायला आला आहे.
तर मग तो म्हणतो की तुम्ही ऐकलं का त्याचं काय झालं असं काहीतरी म्हणतोय. तर आपण त्याला प्रश्न काय विचारायचा की तुम्ही जे मला आता सांगणार आहात ते माझ्यासाठी महत्वाचं आहे का? तो म्हणेल नाही. तर मग मला ते काही ऐकायचं नाही. अशा प्रकारे आपण प्रयत्नपूर्वक अयोग्य गोष्टीपासून स्वतःला वाचवू शकतो. कानाला आपण अयोग्य गोष्टी ऐकण्यापासून अशा रीतीने वाचू शकतो. तर एखाद्या विभागाचे आपण प्रमुख आहोत आणि त्या विभागाबद्दल काही माहिती द्यायला माणूस आलाय तर ते वेगळं आहे, त्याच्यावर कार्यवाही करणं हे प्रमुखाचं कर्तव्य आहे. पण एखाद्याबद्दल काही नुसती निंदा नानस्ती असं झालं त्याचं तसं झालं हे चघळून कोणाचंच भलं झालं नाही. तेच तेच विषय चोख चावून चावून चघळून चघळून काहीच उपयोग होत नाही प्रजल्प. त्याने ते अयोग्य आहेत आपल्यासाठी. पुढे वाचते आहे, या ठिकाणी आपल्या संतुष्टीकरिता इंद्रियांचा उपयोग न करता त्यांचा उपयोग भगवत सेवेमध्ये अर्जुनाने कसा करावा हे त्याला शिकवण्यात आले आहे. तर आपली ही जी इंद्रिय आहेत ती आपल्या संतुष्टीसाठी वापरायची नाहीत, भगवत सेवेत ती सगळी इंद्रिय वापरायची. इंद्रिये आवरून घेणाऱ्या कासवाच्या उदाहरणावरून आपली इंद्रिये सदैव भगवत सेवेमध्ये कशी संलग्न करावीत हे या ठिकाणी दर्शवण्यात आले आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, भगवंतांच्या सेवेमध्ये आपल्या इंद्रियांना लावण्यासाठी उत्साहित असलं पाहिजे आणि इतर वेळी इंद्रियांना संयमित ठेवण्यासाठीही आपण उत्साहित राहिलं पाहिजे. ध्येय काय आहे, मी आपण जाणलंय मी आत्मा आहे, नित्य दास आहे भगवंतांचा आणि ही सगळी इंद्रिय आहेत ती मला भगवंतांच्या मी सेवेत लावेन, भगवंतांची सेवा करणं हे माझं कर्तव्य आहे, मला या मनुष्य देह मिळाला आहे तर त्याचा सदुपयोग करून मला भगवंतांची भक्ती करून ह्या जो जन्म मरणाचा जो फेरा आहे चक्र आहे त्यातनं बाहेर पडायचं आहे आणि भगवंतांची प्रेम भक्ती प्राप्त करायची आहे. आणि त्यासाठी इंद्रिय संयम ही आवश्यक आहे आणि इंद्रियांना नुसतं रिकामं ठेवणं ही अयोग्य आहे, त्यामुळे त्या इंद्रियांना भगवंतांच्या सेवेत सदैव मग्न ठेवणं हे उत्तम आहे असा हा भक्त जाणतो आणि भगवत सेवेमध्ये आपली इंद्रिय एंगेज करतो, लावतो, उपयुक्त म्हणजे तो काय म्हटलं आहे की भगवत सेवेमध्ये आपल्या इंद्रियांचा उपयोग कसा करावा तो जाणतो. आपला हा 58वा श्लोक पूर्ण झाला आहे. आज इथेच आपण विराम देऊया. श्रीमद भगवद्गीता की जय, श्रील प्रभुपाद की जय, हरी बोल.